शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी होण्याची गरज नाही. डी क्लास होणं ही जी एक डाव्या मंडळींनी गफलत पसरवून दिलेली आहे, भ्रम पसरवून दिलेला आहे, त्याची गरज नसते. शरद जोशींनंतर यशवंतराव चव्हाण पुरस्कार ज्यावेळेला दिला त्यावेळेला शरद पवारांच्या हस्ते तो दिला गेला, कारण ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. पवारांनी एकच आठवण सांगितली की मी जेव्हा जेव्हा पंजाबमध्ये गेलो तेव्हा शरद नाव ऐकलं की लोकांना वाटायचं शरद जोशीच आले. शरद पवार हे नाव कोणालाही माहीत नव्हतं, शरद जोशी हे नाव सगळ्यांना माहीत होतं. अजून एक छोटं पण शेतकरी चळवळीमध्ये मोठी महत्त्वाची भूमिका बजावलेलं आंदोलन महाराष्ट्रातलं आहे. खरं म्हणजे ते महाराष्ट्रात टाकायचं का कर्नाटकात टाकायचं असा प्रश्न आहे. ते म्हणजे निपाणीला झालेलं तंबाखू आंदोलन. आता निपाणी हा भाग द्वैभाषिक आहे, परंतु द्वैभाषिक असूनही शेतकरी बोलणार कानडी आणि व्यवहारात बोलणार मराठी किंवा उलट, म्हणजे दोन्ही भाषामध्ये लोक एकमेकाला समजून घेत असतात. भांडण नाही होत. मराठी कानडी वाद हा तिथे नंतर मुंबईच्या लोकांनी जाऊन पेटवला. म्हणजे शरद जोशीने एकदा विचारलं होतं की सीमा प्रश्नावर तुमचं काय मत आहे, तर ते तुम आपल्याला माहिती आहे बोलण्यामध्ये किती बेधडक होते. ते म्हणले शेतीमालाला भाव असतील तर मी सगळा महाराष्ट्र कर्नाटकात घालीन, आणि महाराष्ट्रात भाव असतील तर सगळा कर्नाटक महाराष्ट्रात घालीन. अशा परिस्थितीत निपाणीमध्ये एक छोटंसं आंदोलन होतं, पण ते महिला आंदोलन म्हणून देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं. निपाणीला आसपास निपाणी भागात तंबाखू होतो, त्यामुळे विड्यांचे कारखाने आहेत, आणि विड्यांचं हे कामच असं आहे जसं फटाके वळण्याचं काम हे छोटी मुलंच करू शकतात, 10-12 वर्षाच्या आतली मुलंच लागतात, तसं विड्या वळण्याचं काम हे मुख्यतः महिला करू शकतात. आणि त्यामुळे सुभाष जोशी नावाचे निपाणीचे कॉलेजचे प्राध्यापक त्यांच्या नेतृत्वाखाली निपाणीला विडी कामगार स्त्रियांची मोठी संघटना होती. आणि शरद जोशी ज्यावेळेला निपाणीला गेले त्यावेळेला सुभाष जोशींनी एकूण त्यांचे सगळे विचार ऐकले आणि त्यांनी सांगितलं बा आमच्या भागात जर काही करायचं असेल, म्हणजे शरद जोशी गेले ते मुख्यतः तंबाखू शेतकऱ्यांचं जे शोषण होतं, म्हणजे पुन्हा विडी कामगार स्त्रियांचं शोषण का होत होतं तर तंबाखू शेतकऱ्याचं शोषणही होत होतं, हा मुद्दा शरद जोशींनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिला किंवा अत्यंत आक्रमकपणे मांडला. आणि दुसरं त्या भागात एक देवाला मुली सोडण्याची प्रथा आहे, तिथे यल्लम्मा म्हणून देवी आहे तिला मुली सोडतात, म्हणजे केसामध्ये गुंता झाला की जट आली मुलीला म्हणायचं. ते सगळे ते त्या प्रथा असलेला तो भाग होता आणि सुभाष जोशी त्याही प्रथेवर काम करत होते. आणि विडी कामगार स्त्रियांच्यामध्ये तशा स्त्रियांची संख्या जास्त होती असं ते काही सामाजिक काही सांस्कृतिक काही आर्थिक अशा तिन्ही आयाम असलेलं सुभाष जोशींचं आंदोलन होतं. आणि शरद जोशी निपाणीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडत होते, त्यांनी सुभाष जोशींचे काम समजावून घेतलं आणि या दोन्ही जोशींचं जमलं. मला ज्यावेळेला एकदा निपाणीला बोलायचा प्रसंग आला तेव्हा मी बोललेलो होतो की जोशी हे काही मुद्दाम मैत्री करावी असं आडनाव नाही. हे दोघेही जोशी त्या दिवशी व्यासपीठावर होते बरं का, पण ह्या दोन्ही जोशी माझ्या आयुष्यात ठाण मांडलेले आहेत आणि मी सुभाष जोशींच्यामुळे मी शरद जोशींचा कार्यकर्ता झालो, किंवा माझी सुभाषची आधी ओळख होती. आणि निपाणीचं जे आंदोलन झालं मी तुम्हाला 1980 मधल्या गोष्टी सांगतोय, त्यावेळेला
तीन आठवडे पुणे बंगलोर महामार्ग निपाणी गावामध्ये शेतकऱ्यांनी आणि विडी कामगार स्त्रियांनी रोखून धरलेला होता. त्या विडी कामगार स्त्रियांना खरं शेतकऱ्यांची काही देणंघेणं नव्हतं, त्यांच्या समस्या वेगळ्या होत्या. पण जोशी सर या आंदोलनात आहेत ना, मग आपण पण आहोत. जिथे जोशी सर असतील तिथे आम्ही आहोत. आणि त्या बायकांचं संरक्षण होतं म्हणून ते आंदोलन इतकं यशस्वी झालं. दोन आठवडे रस्ता बंद होता तरी सरकार काही करू शकलं नाही. पुढे सरकारने विश्वासघात केला, म्हणजे आम्ही सगळ्यांना शांतपणे अटक करू असं म्हणून पहिल्यांदा स्त्रियांना बाजूला केलं, त्याच्यानंतर नेतेमंडळींना बाजूला केलं आणि गोळीबार झाला. 13 शेतकरी जागेवर मारले गेले. त्यामुळे त्या भागातल्या लोकांचं फार मोठं नुकसान झालं. पण शेतकरी आंदोलन एकदम BBC आलं. हाही म्हणजे वाईटातनं काही चांगलं आपण शोधतो तसा प्रकार आहे. परंतु ते सुभाष जोशींचं आंदोलन किंवा सुभाष जोशींची संघटना तिथे नसती तर निपाणीला एवढं मोठं शेतकरी आंदोलन उभं करणं अवघड होतं. पण सुभाष जोशीचं परत शंकर नियोगीसारखंच होतं. सुभाष जोशी निपाणी सोडून फार इकडे तिकडे जात नसत. म्हणजे सुभाष जोशी आत्तासुद्धा त्या भागात आहेत. नंतर ते दोन वेळा आमदार झाले, एका साखर कारखान्याचे चेअरमन झाले. त्यावेळेला सुभाष जोशी हे फक्त एका कॉलेजचे प्राध्यापक होते पण इतके लोकप्रिय होते की सुभाष जोशींना कॉलेजचे व्यवस्थापनांनी काढून टाकलं. म्हटल्याबरोबर विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद करून टाकलं आणि ज्या दिवशी सुभाष परत कामावर रुजू झालं त्या दिवशी कॉलेज परत सुरू झालं. इतकी लोकप्रिय होता होती. आणि शरद जोशींच्या आंदोलनाला जो मुख्य शरद जोशींनी उचललेला मुद्दा होता त्या मुद्द्यामुळे पाठिंबा होता की सुभाष जोशी नाही, जितकं विडी कामगार स्त्रियांचं शोषण दिसत होतं तितकं तंबाखू शेतकऱ्याचंही शोषण त्यांना दिसत होतं. किती होतं शोषण? 1 किलो तंबाखूपासून विड्या केल्या की त्याची विक्रीची किंमत 125 रुपये होती आणि तंबाखू शेतकऱ्याला 5 रुपये भाव होता. 25 पट व्हॅल्यू ॲडिशन होत होती पण ती संबंध व्यापाऱ्यांनी बळकावलेली होती. ना कामगार स्त्रियांना त्यातलं काही मिळत होतं आणि शेतकऱ्यालाही मिळत नव्हतं. म्हणजे एक फार मोठी शक्यता शेतकरी संघटनेच्या विचाराप्रमाणे विड्यांचा कारखाना हा सुद्धा शेतीमालावर प्रक्रिया करण्याचाच कारखाना होता. त्यामुळे दोन म्हणजे शेतमालाच्या प्रक्रियेत काम करणारे आणि प्रत्यक्ष शेतमाल उत्पादन करणारे या दोन्हींना चांगल्यापैकी फायदा मिळवून देईल अशा प्रकारची ती शक्यता होती. अर्थात नंतर एकूण विडी हीच मुळी प्रचारातनं कमी झाली. त्यामुळे विड्यांचे जागोजागचे कारखाने हे बंद पडले, त्या स्त्रिया दुसऱ्या व्यवसायात गेल्या. नंतर सामाजिक जागृती झाल्यामुळे निपाणीच्या आसपासची ही मुली देवाला सोडण्याची प्रथा तिलाही काही आळा बसला आणि हळूहळू त्या समस्या, कारण तिथल्याच काही परिवर्तनवादी प्राध्यापकांनी त्या जट सोडवणे असं तिकडे तो शब्द वापरला जातो, केसांचा गुंता झालेल्या मुली गोळा करायच्या, ते केस स्वच्छ करायचे, हीही कामं केली. पण सुभाष जोशी शरद जोशी या दोन जोशींचं हे जे सहकार्य होतं ते मला व्यक्तिशः माझ्या आयुष्यातलं एक फार माझं सुदैव या दोघांबरोबर मला काम करता आलं असं मला ते वाटतं. शरद जोशी पंजाबमधलं जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये शरद जोशी ज्या वेळेला पहिल्यांदा गेले, म्हणजे मी तुम्हाला 1982 गोष्टी सांगतो आहे, त्यावेळेला 80 आणि 82, पण त्यावेळेला मी इतका शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय झालेलो नव्हतो आणि त्यामुळे त्या आंदोलनांची मला फारशी माहिती नाही आहे. पण एकच पुरावा देतो तुम्हाला, शरद जोशींना नंतर यशवंतराव चव्हाण पुरस्कार ज्यावेळेला दिला त्यावेळेला शरद पवारांच्या हस्ते तो दिला गेला, कारण ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. पवारांनी एकच आठवण सांगितली की मी जेव्हा जेव्हा पंजाबमध्ये गेलो तेव्हा शरद नाव ऐकलं की
लोकांना वाटायचं शरद जोशीच आलेत. शरद पवार हे नाव कोणालाही माहीत नव्हतं, शरद जोशी हे नाव सगळ्यांना माहीत होतं. याचा आपल्याला फायदा काय झाला? आपल्याला मुख्य फायदा असा झाला की अखिल भारतीय पातळीवर आपल्याला पाय रोवायला काही शक्यता निर्माण झाल्या. पंजाबमध्ये तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि शरद जोशींना तर आपले भूपिंदर सिंग मानसाहेब हे तर शरद जोशी त्यांच्या घरचा माणूस असल्यासारखं त्यांच्याशी वागायला लागले. आणि ह्या देशामधला शेतकरी किती वेगवेगळ्या प्रकारचा आहे, हवामान वेगळं आहे, उत्पादनं वेगळी आहेत, समस्या वेगळ्या आहेत, प्रक्रिया वेगळ्या आहेत, या सगळ्याचं नुसतं फिरलं तरी ज्ञान हे आपल्याला मिळून जायचं. आणि शेतकरी चळवळीला महाराष्ट्रातल्या एक अखिल भारतीय अधिष्ठान जे मिळालं ते पंजाबचं आंदोलन, शंकर नियोगीचं आंदोलन, स्वामी अग्निवेशांचं आंदोलन आणि हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं सुभाष जोशींचं आंदोलन, या सगळ्याचा हा आपल्याला मोठा फायदा झाला की आपलेही डोळे उघडले. नाही तर आपलं जे चाललं तर हातात रुग्ण आणि एकच मागणं, पण प्रत्येकाच्या हातात रुग्ण असलं तरी प्रत्येकाचं पीक वेगळं आहे, त्याचं इकॉनॉमिक्स वेगळं आहे. म्हणजे ऊसाचा शेतकरी माल अडवू शकतो, पण ज्वारीचा शेतकरी अडवू शकत नाही. आणि महाराष्ट्रात ऊसाचा शेतकरी जेवढ्या संख्येने त्याच्या चौपट पाचपट ज्वारीचे शेतकरी आहेत. मग ऊसाच्या शेतकऱ्याचं इंजिन वापरून ज्वारीचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे जसं आपण महाराष्ट्रात शहाणपण आलं, त्याप्रमाणे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश ही देशातली जी मुख्य राज्य आहेत, नंतर पूर्व आंध्र प्रदेश म्हणजे गोदावरी आणि कृष्णा नदीचं डेल्टा प्रदेश म्हणजे त्यांच्या मुखाचा प्रदेश जो आपण म्हणतो, ती धान्याची कोठारं आहेत. तिथले भाव वेगळे, इकडले भाव वेगळे, तिथले आंदोलनाची शक्यता वेगळी, इकडली वेगळी, हे सगळं या मंडळींच्यावर फिरताना आपल्या लक्षात आलं. आता शेवटचं याला आंदोलन म्हणावं की नाही मला कळत नाही, पण ती एक चळवळ होती, त्याचं नाव प्रयोग परिवार. आणि श्रीय दाभोळकर हे म्हणजे अन्निसचे जे नरेंद्र दाभोळकर त्यांचे क्रमांक 2 थोरले बंधू, या गृहस्थांनी, या प्राध्यापकांनी ही एक नवीन म्हणजे ज्ञानप्रसारक चळवळ होती असं म्हणायला हरकत नाही. आणि दाभोळकरांचं म्हणणं असं होतं, खरं म्हणजे ते शरद जोशींच्या विरोधात होते असं नाही, पण शरद जोशींच्यापेक्षा अगदी वेगळं म्हणत होते ते. दाभोळकरांचं म्हणणं असं की आंदोलनं वगैरे करायची काही गरजच नाही, व्यवस्था जेव्हा निर्माण होते आणि स्थिर होते, म्हणजे ज्याला आपण सिस्टीम म्हणतो, ती कोणाच्या तरी शोषणावरच उभी असते. नाही ती विंदा करंदीकरांची कविता आहे की चीन त्या भिंतीवरती बुर्जागणिक भूत आहे आणि दगडाच्याही अंगावरती पिळवणुकीची लूत आहे. अशा प्रकारे व्यवस्था आली की ती शोषणावरच उभी असते. पिरॅमिड, प्रत्येक पिरॅमिडमध्ये मुडदा असतोच. म्हणून ह्या व्यवस्थेपासून बाजूला होऊन आपल्यापुरती नैसर्गिक संसाधनं आपल्या ताब्यात ठेवून तुम्हाला खाण्यापिण्याचे प्रश्न नक्की सोडवता येतील. आणि म्हणून त्यांनी संबंध शेतीमाल तयार होण्याचं जे वनस्पतीशास्त्र आहे, पण ते तर गणिताचे प्राध्यापक होते, त्याला गणित जोडलं. आणि त्यांनी उत्पादन प्रक्रिया ही अशी विकेंद्रित केली. किती विकेंद्रित? की तुमची रोजची भाजी तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला घेता येईल. रोज 3 2-4 माणसांच्या कुटुंबाला पुरतात. 5 काकड्या आणायचे आणि फ्रीजमध्ये कोंबून ठेवायच्या, कारण आठवड्यातनं एकच दिवस मार्केटमध्ये जाता येतं, हा प्रश्न राहणार नाही. आणि मुख्य म्हणजे पैसे खर्च करावे लागणार नाही. दाभोळकरांच्या तत्वाप्रमाणे जमिनीची सुद्धा गरज नव्हती.
कुठलाही बायोमास म्हणजे ओला कचरा त्यांना झाडं लावण्यासाठी चालत होता. आणि ते सगळं प्रात्यक्षिक त्यांनी स्वतः गारगोटीला, ते कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना आणि नंतर कोल्हापूरला स्थायिक झाल्यानंतर, गारगोटीला स्वतःच्या अंगणात आणि कोल्हापूरला स्वतःच्या अंगणात आणि घराच्या गच्चीवर, त्यांच्या घराच्या गच्चीवर म्हणजे आश्चर्याने थक्क व्हायला व्हायचं. एका झाडाला 3 आंबे लागलेत, पलीकडे एक मोठ्या खोक्याचं आहे, त्याला केळ्याचा एक छोटा गड लागला आहे, त्याच्या पलीकडे काय भेंड्याचं झाड आहे, मग एकच झाड आहे फक्त मिरचीचं आणि त्याला 7-8 मिरच्या लागल्या आहेत, पलीकडे टॉमॅटो आहे, नंतर पलीकडच्या बाल्कनीमध्ये बटाटा आहे, सगळ्या भाज्या. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जर गच्ची मी पूर्ण वापरली तर मी माझ्यापुरते तांदूळ निर्माण करू शकतो. आता हे अन्नधान्याच्या बाबतीत दाभोळकरांचं अनुकरण कोणी केलं नाही, पण दाभोळकरांनी हेच वनस्पतीशास्त्र गणिती पद्धतीने ज्यावेळेला द्राक्ष आणि डाळिंबाच्या शेतकऱ्यांना शिकवलं, दाभोळकरांना मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं म्हणतो, त्यावेळेला शेतकरी होते समोर 5-1 हजार आणि प्रत्येकाच्या हातात वही पेन्सिल होती. जसं काही क्लास भरला आहे शेतकऱ्यांचा, आणि शेतकरी नोट्स काढत होते, दाभोळकरांचे मुद्दे लिहून घेत होते. आणि दाभोळकरांचे मुद्दे असायचे की हे झाड, समजा अमुक झाड आहे, त्याला इतका सूर्यप्रकाश लागतो, तो इतक्या तासात मिळू शकतो, त्याची गणितं ठेवत जा, ते हिशोब ठेवत जा, आणि नाही आलं म्हणजे इतका सूर्यप्रकाश, इतकं पाणी घातल्यानंतर जर इतकी फळं नाही आली तर मला कळवा, मला बोलवा, मी त्याच्यात काही उणीव राहिली असेल, काही गफलत झाली असेल तर मी ती तुम्हाला स्वतः येऊन समजावून सांगेन. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास. आणि हा जो महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे, म्हणजे कोरडवाहू आणि दुष्काळी असे दोन आपल्याकडे, कोरडवाहू निदान पावसाळ्यात पाणी पडतं, दाभोळकरांनी पाण्याचं गणितसुद्धा हे अतिशय चोख बसवलं की कमीत कमी पाण्यामध्ये, म्हणजे ड्रीप वगैरे यायच्या आधी दाभोळकरांनी काम केलेलं आहे की पाण्याचं रेशनिंग करा, झाड वाढायला आणि शेती समृद्ध व्हायला पाण्यापेक्षा सूर्यप्रकाश जास्त लागतो, त्या झाडाला वाढीची संधी जास्त लागते, आणि ती ती त्या झाडाला आवश्यक ती पोषणद्रव्यं त्याला मातीतनंच दिली पाहिजेत असं काही नाही, त्याला ओल्या कचऱ्यामधनंही ती देता येतात. आता ह्या आंदोलनाचं आपण काय करायचं, ही तर ज्ञानप्रसारक चळवळ होती, याच्यात कुठेही कोणी रस्ता अडवणं नाही आहे, कुणाला जाब विचारणं नाही आहे, कुणाला सभा उधळून देणार नाही आहे, तुरुंगात जाणं नाही आहे, लाठ्या खाणं नाही आहे. नाहीतर शेतकरी संघटना असं म्हणत असे की आमचा कार्यकर्ता कोण, जो बिल्ल लावतो तो सभासद, तो कार्यकर्ता कोण, जो लाठी खायला तयार आहे, आमचा नेता कोण, जो एकदा तरी तुरुंगात जाऊन आलेला आहे, आमचा खजिनदार कोण, जो स्वतःच्या खिशात हात घालून संघटनेसाठी पैसे खर्च करतो. इथे तर तसं काहीच करायचं नव्हतं, पण मला सांगायला आनंद वाटतो की शरद जोशींना दाभोळकरांचं महत्त्व पटलेलं होतं. शरद जोशींच्या हिशोबाप्रमाणे दाभोळकरांच्या विचारांचं महत्त्व हे जिथे शेतीवर माणसं कमी आहेत तिथे जास्त होतं, पुढारलेल्या देशांच्या मध्ये होतं. ज्या ज्या वेळेला माझी शरद जोशींशी दाभोळकरांशी चर्चा झाली, दाभोळकरांच्याबद्दल चर्चा झाली, त्यावेळेला आमचं दोघांचं या विषयावर एकमत झालं. नंतर सुदैवानी माझी दाभोळकरांशी ओळख झाली, मैत्री झाली, आणि मग मी त्यांना जो उपाय सुचवला की तुमचं हे सगळं जे शेतीविषयक संशोधन आहे हे आपण इंग्लिशमध्ये लिहून काढूया, नाही तर दाभोळकरांची पुस्तकं होती मराठीमध्ये, विपुलाचं पृथ्वी, केल्याने होत आहे रे वगैरे, ही पुस्तकं होती त्यांची. पण मी त्यांना म्हटलं बा तुमचं मार्केट जे आहे ते जगातल्या महानगरांच्यामध्ये आहे, तिथे आपल्याला हे संबंध इंग्लिशमध्ये मांडलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही ते पुस्तक तयार केलं, नंतर ते सगळीकडे पाठवलं.
त्यामुळे शरद जोशी हे दाभोळकरांच्याबद्दल कधीही टीकात्मक स्वरूपात सुद्धा कधी बोलले नाहीत. आणि दाभोळकरांना त्यांनी कायम गुरुस्थानी मानलं. एक फार छोट्या वर्गाचा पण एक असा मोठा गैरसमज आहे की शरद जोशींनी दाभोळकरांचं महत्त्व ओळखलं नाही. तसं नाही आहे. शरद जोशींचा जो लढा होता, मी पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे येतो, शरद जोशींचा लढा जो होता तो भारत इंडिया हे जे देशाचं विभाजन झालेलं होतं त्याच्याशी होता. आणि त्याच्यातनं पूर्णपणे इंडिया धार्जिणी आणि भारताचं शोषण करणारी धोरणं आखली जात होती. काळा इंग्रज गोऱ्या इंग्रजा इतक्याच दुष्टपणे वागत होता त्याच्याशी होता. दाभोळकर ह्या संघर्षामधनं बाजूला होऊन काय करता येईल ते शोधत होते. पण दाभोळकरांनी द्राक्ष, नंतर डाळिंब आणि नंतर इतर फळांचे शेतकरी यांना जे ज्ञान दिलं, दाभोळकरांना तर द्राक्ष क्रांती त्यांनी घडवली असंच म्हणायची पद्धत आहे आणि ती अगदी योग्य आहे. त्यामुळे शरद जोशी आणि दाभोळकर ह्या दोघांच्याबरोबर मला काम करता आलं हे मी माझं स्वतःचं फार मोठं सुदैव समजतो. त्यामुळे अशी चार पाच सक्रिय आंदोलनं की ज्याच्यामध्ये आंदोलनाचे नेहमीचे मार्ग वापरले जातात, म्हणजे समस्येचं कारण शोधणे, उपाय शोधणे, ते उपाय लोकांना समजावून सांगणे, त्यांना संघर्षासाठी प्रवृत्त करणे, त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या पातळीवरचा त्याग करायला, हालअपेष्टा सोसायला शिकवणे आणि मागणी मान्य करून घेणे, अशी काही चार पाच आंदोलनं. आणि हे पूर्णपणे ज्ञानमार्गाने चाललेलं दाभोळकरांच्या चळवळीचं स्वरूप, हे सगळं मला पाहायला मिळालं. आणि भारताच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे मी इंडिया भारत ह्या अर्थाने म्हणतो आहे, त्या समस्यांचं गुंतागुंतीचं स्वरूप माझ्या लक्षात आलं. या निमित्ताने अनेक ठिकाणचं नवीन संशोधन हे मला समजलं, त्याच्याबद्दल काही मला बोलता आलं, लिहिता आलं, त्याचा काही प्रमाणात प्रसार करता आला. आणि मुख्य हे भान आलं की एक प्रमुख आंदोलन जे असतं देशामध्ये, त्यांनी इतर आंदोलनांशी फटकून राहता कामा नये. आणि जी छोटी आंदोलनं असतात त्यांच्या मनात कायम एक धास्ती असते की मोठ्या आंदोलनात आपण गेलो तर आपण त्याच्यात हरवून जाऊ, आपण त्याच्यात नगण्य होऊन जाऊ, ही भीती कोणी बाळगू नये. आणि दुसरं जे मी मगाशी म्हटलं होतं की या मुद्द्याकडे मी शेवटी येतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी होण्याची गरज नाही. म्हणजे शेतकऱ्याच्यासारखं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यासारखं बोललं पाहिजे, शेतकऱ्यासारखी तंबाखू खाल्ली पाहिजे, ह्या विचाराचे आम्ही कधी नव्हतो. मगाशी मी म्हटलं ना की शरद जोशींनी त्यांची वैयक्तिक राहणी ही कधीही बदलली नाही. आता ज्यावेळेला ते दौऱ्यावर असायचे त्यावेळेला अनेक ठिकाणी शेतकरी घरातच त्यांचा मुक्काम असायचा आणि शेतकऱ्याच्या घरी जो स्वयंपाक होतो त्याच्यातलं नॉनव्हेज सोडून अर्थातच त्या सगळ्याचे अतिशय ते मनापासून चवीनी जेवत असत, खात असत. परंतु डी क्लास होणं ही जी एक डाव्या मंडळींनी गफलत पसरवून दिलेली आहे, भ्रम पसरवून दिलेला आहे, त्याची गरज नसते. आणि दुसरं, ज्या माणसांना बुद्धिमत्ता आहे आणि विचार करण्याची सवड पण आहे आणि योग्य प्रकारे विचार करता येतो, त्यांनी इतरांच्या समस्यांच्यापासून फटकून न राहता, म्हणजे आपल्याकडे बुद्धिजीवी वर्गाला जोपर्यंत त्याला तोशीस पडत नाही तोपर्यंत एखाद्या समस्येचा विचार करायची सवय नाही आहे. पण त्याच्याऐवजी आपण ज्या व्यापक समाजात राहतो त्या व्यापक समाजाचे मोठे प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी आपणही अभ्यास केला पाहिजे, किंवा जी माणसं अभ्यास करतात त्या
माणसांच्यावर गेलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, आपली बाजू त्यांना सांगितली पाहिजे, त्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे. आणि व्यापक शोषणाविरुद्ध एक मोठी आघाडी उघडावी लागेल हे ज्ञान मला आलं. ह्याच्यातलं काही ज्ञान 20 वर्ष मी शरद जोशींच्या सहवासात होतो त्याच्यातनं जी मला माहिती मिळाली त्याच्यातनं आलं, बाकीचं विचारपद्धतीमुळे आलं. आणि म्हणून मला असं वाटलं की आज हे इतर नेते त्यांची आंदोलनं आणि आपला नेता आणि आपलं आंदोलन हा विषय आपल्याशी बोलावा. नमस्कार.